हाय फ्रेंड्स, नमस्कार। माझ्या या स्वादिष्ट कढई मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी सुरमई रवा फ्राय। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे मोठ्या सुरमईचे 5 पीस व्यवस्थित पातळ असे कापून घेतले आहेत। आता आपण हे फिश व्यवस्थित मॅरिनेशन करून घेणार आहोत। व्यवस्थित आपल्याला फिशला मसाला लावून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1/2 चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, चवीनुसार आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे, 1 चमचा धने पावडर आणि 2 लिंबूंचे रस मी ते घेतले आहे। आता आपण हे व्यवस्थित थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत। मसाला व्यवस्थित आपल्याला पातळसर असा करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो फिशमध्ये व्यवस्थित मुरला जाईल। घट्ट मसाला बनवल्यावरती वरती तो घट्ट असा राहतो, आतमध्ये मुरला जात नाही आणि फिश पांचट लागतात। त्यासाठी आपल्याला पातळसर असं टेक्स्चर मसाल्याचं करून घ्यायचं आहे। तयार केलेला मसाला आता आपल्याला हा दोन्ही बाजूनी व्यवस्थित फिशला लावून घ्यायचा आहे। सर्व फिशना व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजूनी मसाला लावून घ्यायचा आहे। सर्व फिशना व्यवस्थित मी दोन्ही बाजूनी मसाला लावून घेतला आहे। आता आपण हे 2 ते 3 तास व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून मसाला व्यवस्थित फिशमध्ये मुरला जाईल। फिश मस्तपैकी आता आपल्या इथं मॅरिनेशन झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता आपण हे झाकून ठेवणार आहोत। 2 ते 3 तासानंतर आपण हे फिश फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे 2 ते 3 तास मी व्यवस्थित मॅरिनेशन फिश करून घेतलेली आहे। आता आपण हे फ्राय करणार आहोत। त्यासाठी मी इथे 1/2 वाटी रवा, 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतले। तांदळाच्या आणि कॉर्नफ्लोअरच्या पीठाने फिश क्रिस्पी बनतो। चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा मी इथे लाल मिरची पावडर घेतली आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि जे मॅरिनेशन केलेले फिश होते ते आपल्याला या रव्यात व्यवस्थित घोळून घ्यायचे आहेत। आणि पॅनमध्ये तेल गरम करून मीडियम गॅसवरती आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। एक बाजूने आपल्याला मीडियम गॅसवरती 5 मिनिटं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। जर तुम्ही लगेच फिश परतलात तर फिश कोसळतो, मोडतो फिशमधून। त्यासाठी आपल्याला हा व्यवस्थित एक बाजूने 5 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो खालून व्यवस्थित घट्ट होईल आणि आपल्याला परतायला तो इझी जाईल। दोन्ही फिश आता मी इथे व्यवस्थित परतून घेतली आहे। तुम्ही इथे बघू शकताय मस्त असा कलर फिशला आलेला आहे आणि रवाही निघालेला नाही आहे पिठामुळे। वरचं जे कोटिंग असतं ते व्यवस्थित फिशला बसतं। आता आपण परत एकदा ती परतून व्यवस्थित भाजून घेणार आहोत। फिश इथे व्यवस्थित मस्तपैकी भाजली गेली आहे आणि फिश फ्राय आपला इथे आता तयार झालेला आहे। सुरमई रवा फ्राय आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकताय मस्त असा कलरही आलेला आहे आणि व्यवस्थित ती फ्रायही झालेली आहे। रवा अजिबात सुटलेला नाही आहे, तुम्ही इथे बघू शकताय। मस्त अशी आता आपली सुरमई रवा फ्राय इथे तयार झालेली आहे। तुम्हीही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ज्या काही माझ्या नवनवीन रेसिपी असतील तुम्हाला भेटून जातील। टिप्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्सला नक्की भेट द्या। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू फ्रेंड्स।